मुरुड तालुक्यातील कोरले येथील बेकायदेशीर जमीन व्यवहार प्रकरणी सात जणांविरोधात फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता उद्धव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपूर्व त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे मुरुड तालुक्यातील कोरले येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित एकोणीस बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोरलई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे रात्री साडेआठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केला आहे त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे अन्वय नाईक यांनी कोरले येथील सुमारे आठ एकर जागेत एकोणीस बंगले बांधले होते त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरत होते कोरले येथील जमीन ठाकरे व वा वायकर कुटुंबीयांनी खरेदी केली होती त्यानंतर ठाकरे व वाय कुटुंबियांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन घेतली होती रश्मी ठाकरे यांनी देखील गेली अनेक वर्ष या जागेची घरपट्टी भरली असल्याचे समोर आले आहे परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालावधीत या जमिनीच्या खरेदीचा उल्लेख निवडणूक घोषणापत्रात केला नाही परिणामी या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला जमिनीतील बंगल्यांबाबत सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याबाबत चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी विनोद मिंडे वेदिका म्हात्रे माजी सरपंच गोविंद वाघमारे रेश्मा मिसाळ रीमा पिटकरी व प्रशांत मिसाळ यांच्या विरोधात तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी संबंधितांनी प्रयत्न केले त्यात उद्धव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा सा अटकपूर्व जामीन फेटाळला होता अखेर सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने प्रशांत मिसाळ यांना अटक करून त्यांना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आला आहे त्यांना दुपारी मुरुड येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली उद्धव ठाकरे परिवार एकोणीस बंगलो घोटाळ्यात आज पोलिसांनी प्रशांत मिताळ कोरलई सरपंचाची अटक केली आहे एकोणीस बंगलोचा ही सोब उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार